70 आणि 80 दशकातील अभिनेत्री आणि त्यांच्या कहाण्या अगदीच रंजक आहेत. पण ही अभिनेत्री अशी आहे, जेव्हा तिच्या पतीचं पहिलं लग्न होत होतं तेव्हा ती 1 वर्षाची होती आणि नंतर ती त्याची 4थी बायको बनली. नक्की ही अभिनेत्री कोण आहे आणि हा अभिनेता कोण आहे, चला पाहूया. आज आपण बोलणार आहोत लीना चंदावरकर यांच्याविषयी. लीना चंदावरकर यांना लहानपणापासून चित्रपटसृष्टीचं भयंकर वेड होतं आणि त्यामुळेच त्या बॉलिवूडमध्ये आल्या. पहिला चित्रपट त्यांचा हिट ठरला आणि तेव्हापासून रातोरात त्या फेमस झाल्या. लीना यांचे वडील आर्मी ऑफिसर होते. त्यानंतर 20 वर्षाच्या असतानाच ती टॉपची बॉलिवूड ऍक्ट्रेस म्हणून ओळखली गेली. हमजोली, मेहबूब की मेहंदी, मनचली, बिदाई यांसारख्या हिट चित्रपटात त्यांनी काम केलं. लीना यांनी त्यानंतर काही वर्ष काम केलं आणि गोव्यातील राजकीय घराण्यातील सिद्धार्थ बंदोडकर यांच्याशी लग्न केलं. पण अवघ्या 1 वर्षातच एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा अपघात झाला. त्यानंतर लीना पुन्हा एकदा एकट्या पडल्या. त्यानंतर लीना आणि किशोर कुमार यांची जवळीकता वाढू लागली. त्यावेळी किशोर कुमार यांची 3 लग्न झाली होती. तेव्हा या दोघांची जवळीकता वाढली आणि दोघांनी लग्न करण्याचा डिसिजन घेतला. कुटुंबातील सगळी लोक लीनाच्या या निर्णयाच्या विरोधात होते. तेव्हा तिचं वय होतं 30 वर्ष आणि किशोर कुमार यांचं वय होतं 50 वर्ष. पण दोघांनी लग्न केलं. 1980 मध्ये लीना यांनी लग्न केलं तर 1987 मध्ये किशोर कुमार यांचं निधन झालं आणि पुन्हा एकदा वयाच्या 37व्या वर्षी त्या एकट्याच राहिल्या. किशोर कुमार आणि त्यांना एक मुलगा म्हणजे सुमित कुमार झाला. आता पाहायला गेलं तर लीना आपल्याला कुठेच दिसत नाहीत. त्या मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहतात. पण लीना यांची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. याच प्रकारच्या एंटरटेनमेंट विश्वातील कहाणी ऐकण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.